नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी डॉक्टर अजित देव आपल्या सर्वांचं पवन वाघ अकॅडमीच्या या संस्कृत युट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत करत आहे आज आपण कक्षा लाभवी संस्कृत या विषयाचा प्रतिपदम संस्कृतम हा पाठ बघणार आहोत संस्कृत ही भारताची प्राचीनतम अशी भाषा केवळ भारताचीच नाही तर विश्वाची प्राचीनतम अशी भाषा बघा जर भाषिक दृष्ट्या विचार करायचा झालाच तर भाषा ही प्रवाही असते पण ज्या ठिकाणी भाषा थांबते त्या ठिकाणी ती संपते आणि हळूहळू ती लयाला जाते जगामध्ये जा काही का भाषा निर्माण झाल्या आणि नष्ट झाल्या कालाच्या उगाद ज्या अतिशय प्राचीनतम भाषा आहे त्या आज जवळपास सर्वच दृष्टिकोनातून नष्ट झालेल्या आहेत आणि ज्या खूप प्राचीन असून सुद्धा आजही टिकून आहेत त्यापैकी एक भाषा म्हणजे संस्कृत ठीक आहे यापूर्वीच्या काळामध्ये संस्कृतचा प्रयोग खूप मर्यादित स्वरूपात होत होता होत एक एक काळ असा होता खूप खूप प्राचीन हजारो वर्षांपूर्वी ज्यावेळी संस्कृत ही समाजाची भाषा होती तिला व्यवहारात वापरलं जात दृष्ट्या धार्मिकदृष्ट्या सामाजिकदृष्ट्या शास्त्रीय दृष्ट्या वैज्ञानिकदृष्ट्या जी भाषा होती ती संस्कृत होती पण हळूहळू काळ बदलत गेला भाषेमध्ये परिवर्तन होत गेले जग जे आहे ते एक होत गेलं आणि जगाच्या वेगवेगळ्या भाषा जे आहे यांचं आदान प्रदान होत गेलं आणि जशी सामाजिक आणि राजकीय परिस्थिती बदलते त्यानुसार भाषा सुद्धा बदलत जातात आणि या सामाजिक आणि राजकीय परिस्थितीमुळे भारताची मूळ भाषा मागे राहील आणि परकीय भाषांचं आक्रमण भारतामध्ये झालं तर एक पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस रोजी ज्यावेळेस भारत स्वतंत्र झाला त्यानंतर हळूहळू भारतामध्ये भाषिकदृष्ट्या उत्क्रांती व्हायला लागली त्याआधी एक जाणता राजा या भारतामध्ये झाला आणि त्या जाणत्या राजाचं नाव होत छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वप्रथम परकीय भाषांचे शब्द आपल्या भाषेतून गेले पाहिजे असा आग्रह धरला आणि त्यांनी स्वतःच्या भाषेचा जो आहे तो शब्दकोश निर्माण केला मराठी शब्दकोश ज्यामध्ये प्युअर मराठीमध्ये वापरले गेलेले शब्द असतील उर्दू फारसी भाषांमधले आलेले हिंदी भाषांमधले आलेले शब्द त्यांनी त्यातून दूर करायला लावले आणि छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षा ही भाषिकदृष्ट्या महत्वाचं काम जर कोणी केलंय तर ते छत्रपती संभाजी महाराज यांनी छत्रपती संभाजी महाराज हे मराठीचे तर होतेच होते हिंदीचे पंडित होते आणि त्याचबरोबर संस्कृतचे सुद्धा खूप मोठे पंडित आणि विद्वान हे छत्रपती संभाजी महाराज होते त्यांनी बुद्धभूषण नावाचा ग्रंथ संस्कृतमध्ये रचला आणि संस्कृत शब्दकोश त्यांनी नि निर्माण केला ठीक आहे तर त्यावेळेसपासनं भाषिक एक स्वतंत्रतेचं कार्य त्यांनी आरंभलं मधल्या काळात त्या कार्यास थोडी अधोगती लागली होती पण भारत स्वतंत्र झाल्यानंतर परत एकदा संस्कृतच्या उत्थानाचं काम जे आहे ते सुरू झालं आणि आज संस्कृत भारती नावाच्या संस्थेद्वारे संपूर्ण भारतभरच भारत नव्हे तर विश्वात सगळ्या ठिकाणी संस्कृत भाषेचा प्रचार आणि प्रसार जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात कशा पद्धतीने होईल यासाठी प्रयत्न जे ते सुरू आहेत आणि संस्कृत भाषेमध्ये मोठ्यात मोठ्या प्रमाणात पुस्तकं लिहिली जातात सर्वच क्षेत्रात संस्कृतचा अभ्यास केला जातोय आणि भारतीय भाषांमध्ये जे काही विज्ञान होतं आपण म्हणतो ना वेदांमध्ये रामायण महाभारत वेगवेगळ्या प्रकारचं विज्ञान आहे तर हे विज्ञान शोधून काढण्याचं कार्य संस्कृत भारतीय या संस्थेच्या के माध्यमातून केलं गेलं आय आय टी सारख्या वैज्ञानिक क्षेत्रामध्ये सर्वोच्च असणाऱ्या संस्थांमध्ये सुद्धा <coughs> सॉरी आज संस्कृत जे आहे ते शिकले आणि शिकवले जाते आणि या माध्यमातून विज्ञानाच्या विद्यार्थ्यांना संस्कृत शिकवून भारतीय पुरातन वाङ्मयामध्ये कशा पद्धतीने संस्कृत होतं आणि ते विज्ञान आजच्या युगाला काल सुसंगत कसं आहे हे सिद्ध करण्याचा प्रयत्न आज करत आहे ठीक आहे जर तुम्हाला पॉसिबल झालं तर विद्यार्थी मित्रांनो मी एका पुस्तकाचं नाव सांगतो त्या पुस्तकाचं नाव आहे प्राईड ऑफ इंडिया ओके तुम्ही गुगल करा या पुस्तकाच्या बाबतीत या प्राईड ऑफ इंडिया या पुस्तकामध्ये प्राचीन भारतीय विज्ञान किती प्रगत होतं आणि आज आपल्याला जे काही नवीन नवीन सिद्धांत बघायला मिळतात जसं गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत किंवा शरीरशास्त्राशी संबंधित सिद्धांत वगैरे वगैरे किंवा रॉकेट सायन्स <laughs> तर हे सगळं भारतामध्ये कशा पद्धतीने सिद्ध झालं होतं हे तुलनात्मक दृष्ट्या दाखवून दिलेलं आहे जसं गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत न्यूटनने कधी लावला आणि हा सिद्धांत भारतीय शास्त्रज्ञांनी कधी कोणत्या साली कोणत्या श्लोकाच्या आधारे सांगितला होता याची तुलना केली गेली आणि त्याचं सगळं इंग्रजी भाषांतर सुद्धा जे ते केले गेले तर तुम्हाला आवश्यक हे आहे पुस्तक वाचणं जरूर वेळ असेल तर प्राईड ऑफ इंडिया हे विज्ञानपर पुस्तक जरूर वाचा विश्वविद्यालयमध्ये युनिव्हर्सिटीमध्ये सायन्स इन संस्कृत लिटरेचर हा विषय मी स्वतः शिकवतो तर संस्कृत वाङ्मयामध्ये विज्ञान कसं आहे हे या पेपरच्या माध्यमातून मी एम एच्या विद्यार्थ्यांना शिकवत असतो त्यामुळे संस्कृत ही अजिबात मृत भाषा नाही आहे तर ती त्या काळात सुद्धा प्रभावी होती आणि आजही प्रभावी आहे आणि याच्या पुढेही राहील ओके okay? तर आज आपण जो पाठ बघणार आहोत तो प्रतिपदम संस्कृत तर संस्कृत हे पावलं पावली आपल्याला कसं कामाला येतं आणि भारतीय जीवनामध्ये तर संस्कृत शिवाय पर्यायच नाही कारण आपण जरी मराठी हिंदी किंवा इतर भारतीय भाषा बोलत असलो तरी ते सगळे शब्द हे संस्कृतातूनच आलेले आहेत म्हणजे एका दृष्टिकोनातून आपण अप्रत्यक्षपणे संस्कृतच बोलतो ठीक आहे तर, तर पावलं पावली संस्कृत कशा पद्धतीने आहे या पाठाच्या आपण बघूया बघा सॉरी चतुर्दश पाठ प्रतिपद चौदावा धडा पावलो पावली संस्कृत संस्कृत भाषा भारत ज्ञान भाषा वर्तते जी आहे ती बघितल्या जाते संस्कृत ज्ञानं ज्ञान कालातीतम अद्याप सुसंगत संस्कृतातील विद्यमान असलेले जे काही ज्ञान आहे ते कालातीत याच्या आधीच्या काळात सुद्धा होतं आणि आता वर्तमान काळात सुद्धा अतिशय सुसंगतपणे आहे किमर्थम संस्कृतम संस्कृत कशासाठी संस्कृत पठने मला संस्कृत पठनाचा संस्कृत अध्ययनाचा काय लाभ होईल अस्ति वा संस्कृत अध्ययनाचा अवसर हा, मा हा विद्या विद्यालयीन जीवन झाल्यानंतर किंवा विद्यालयीन शिक्षण झाल्यानंतर संस्कृत अध्ययनाचा काही जे आहे ते अवसर प्राप्त होतात का अपि संस्कृत अध्ययेन अहमवृत्तीम लभेय संस्कृताच्या अध्ययने अहमवृत्ती वृत्ती म्हणजे नोकरी मला मिळू शकते का इतकी बहव प्रश्ना छात्रजीवने असमान संत्रासय ठीके प्रश्न हा अशा प्रकारचे खूप सारे प्रश्न छात्रजीवने छात्र काळातच असमान आमच्या अम्मास जे संत्रांतय चिंतित जे करत असतात संस्कृत अध्ययन युगानुकूला वृत्ती तुम्ये यस्मिन् क्षेत्रे वयम कार्यरता गुणवत्ता अपि वर्धते ठीक आहे संस्कृत अध्ययन संस्कृताच्या अध्ययनामुळे युगानुकूलावृत्ती काळानुसार जी काही नोकरी आहे ती तर आपल्याला प्राप्त होतेच एव म्हणजे होतेच अपितु परंतु यस्मिन् क्षेत्रे वयम कार्यरतः ज्या क्षेत्रामध्ये आपण कार्यरत आहोत तत्र तस्माक गुणवत्ता अपि वर्धते त्या क्षेत्रात आपली जी गुणवत्ता आहे ती सुद्धा खूप वाढते ठीक आहे म्हणजे आपलं एक वेगळं स्थान आपल्या क्षेत्रामध्ये निर्माण <coughs> तदर्थम संस्कृतम तदर संस्कृत अवश्य तदर्थम त्यासाठी अध्ययन संस्कृतचा आवश्यकता खूपच महत्वाची आहे या संस्कृतम सम्यक जी संस्कृतम सम्यक यथार्थतया तस्य सर्वेषु क्षेत्रेषु क्षेत्रेश कर्तुं शक्नोति या हा संस्कृत सम्यक जनाती जो संस्कृत चांगल्या पद्धतीने जाणतो तो तोच स एव म्हणजे तोच यथार्थतया अतिशय यथार्थपणे तसे सर्वेषु क्षेत्रेषु सर्व क्षेत्रांमध्ये त्याचा उपयोजन करू शकतो त्याचा उपयोग करू शकतो ठीक आहे म्हणजे जो संस्कृत खऱ्या अर्थाने चांगल्या पद्धतीने जाणतो तो व्यक्ती त्या संस्कृताचा उपयोग खूप चांगल्या पद्धतीने जय करू शकतो ठीक आहे बघा आता हा जो पाठ आहे हा संवाद रूपाने आपल्या समोर आलेला आहे संवाद रूपाने म्हणजे काय की रेल्वे वर एक स्त्री संस्कृत पुस्तक वाचते आणि मग इतर जनतेला विचारतात आता संस्कृत म्हणजे काय लोकांची एक मानसिकता आहे की संस्कृत म्हणजे फक्त अध्यात्माची भाषा पूजा पाठ रामायण महाभारत गीता वगैरे वगैरे ठीक आहे असं नाही तर संस्कृत सर्वच क्षेत्र विज्ञान क्षेत्रात आहे मॅनेजमेंटमध्ये आहे ठीक काही दैनंदिन जीवनात आहे त्यामुळे नैतिक मूल्य मिळतात अशा क्षेत्रात संस्कृत आहे संगणकाची भाषा संस्कृत झालेली आहे आपल्या जे काही रक्षा क्षेत्र आहे देशाचं डिफेन्स आहे त्यामध्ये संस्कृत आहेत असं कोणतंच क्षेत्र नाही की ज्यामध्ये संस्कृत नाही तर त्याची एक झलक त्याचं एक चित्र या पाठाच्या माध्यमातून आपण बघणार बघा संवाद स्थलम ठीक आहे विमान विमानतलस्य प्रतिक्षालया हे जो संवाद ज्या ठिकाणी साधला जातोय ते विमान विमानस्थलम म्हणजे विमान विमानतळावर जी वेटिंग रूम असते ठीक आहे तर ते आहे म्हणजे वेटिंग रूम केचन जना यात्रायाः यात्रा या आरंभार्थ केचन जना काही जण जन? यात्रा आरंभ होण्याच्या प्रतीक्षेत जे आहे ते थांबलेले आहेत केचन सुखेन निद्रा मग हा काही जण सुखाने अतिशय आनंदाने झोपलेले आहेत निद्रा मग झोपेमध्ये मग्न आहेत केचन कॉफी पानस्य आनंद अनुभवती काही जण कॉफी पिण्याचा आनंद येते घेतात आता हे विमानतळ वेटिंग प्रत्येक जण आपला आरामात असतात ना जी काही जर्नी आहे जो काही प्रवास सुरू व्हायचा आहे त्याच्या आधीच एक क्षणचित्र आहे तत्र एका महोदया प्राप्नो ती महोदयांबिसरी महोदया हो। म्हणजे पुरुष महोदया म्हणजे स्त्री त्या ठिकाणी कोणती एक महिला जी आली सा उपविश्य किमपि पुस्तकं पठितुं प्रारभते सा उपविश्य बस बस ती बसली आणि बसल्यानंतर तिने कोणतं तरी पुस्तक जे ते पुस्तक पटितून पुस्तक वाचायला सुरुवात केली पुस्तकस्य मुखपृष्ठे पुस्तकाच्या मुखपृष्ठावर संस्कृत सूक्ती संग्रहा शीर्षक वर्तते त्या पुस्तकाच्या मुखपृष्ठावर मुखपृष्ठ म्हणजे कवर सुरुवातीचं जे कवर असं ते तर त्याच्यावर संस्कृत सूक्ती संग्रह संस्कृत सुभाषित संग्रह असं शीर्षक म्हणजे टायटल जे ते आहे तत् दृष्ट पाहून समीपस्थ की महाजना तया सह प्रारभते तत् दृष्ट्या ते पाहून समीपस्थ कहा अपी, समी अपी महाजना कोणी एक जे व्यक्ती आहेत ठीक आहे आता इथे महाजन म्हणण्याची पद्धत आहे कोणी सभ्य गृहस्थ वगैरे वगैरे तया सह वक्तुम प्रारभते तिच्याबरोबर त्यांनी बोलणे आरंभ केले ठीक आहे महोदया हे महोदय म्हणतात अपि बघते संस्कृतं पाठयती आता बघा संस्कृतचं पुस्तक आहे म्हणून असं वाटतं की कदाचित ती संस्कृत शिक्षिका असेल आणि ही संस्कृत शिकवत असेल आणि शिकवण्या आधी म्हणून तयारी म्हणून ती वाचते ठीक आहे म्हणून ते म्हणतायत की आपण संस्कृत शिकवण्याचं काम करताय का ठीक आहे अपि भवती संस्कृतम ती पठनम म्हणजे वाचणे आणि पाठनम म्हणजे शिकवणे तुम्ही संस्कृत शिकवण्याचं काम करता का सस्मितम न खोल स्मित म्हणजे हासणे स्वहास्य करत जी आहे ती म्हणते आणि काय म्हणते सस मी तर न खू कि ते नाही तर ठीक आहे मी काही संस्कृत शिकवण्याचं कार्य वगैरे जे आहे ते करत नाही ठीक आहे ज्याला आपण नकारार्थी होतो ना आपण नाही हो किंवा चे हो वगैरे वगैरे जे शब्द प्रयोग आपण करतो तर याचा उल्लेख जे ते जे करतायत की ते की मी संस्कृत शिकवण्याचं ते समजून मी संस्कृत शिकवण्याचं काम करत आहात का असं ज्यावेळेस तिला विचारलं जातो त्यावेळेस ती नाही असं म्हणते बघा महोदयः भवत्याः समीपम् एतं सुभाषितसङ्ग्रहः दृष्ट्वा मया एव चिन्तितं का वर्तते भवत्याः समीपं तुमच्या जवळ एतं सुभाषितसङ्ग्रहं दृष्ट्वा हे सुभाषितसङ्ग्रह बघून मया एवं चिन्तितं मी असा विचार केला मया मी ओके ओ यद्यपि संस्कृतं न पाठयामि तथापि अस्य पुस्तकस्य मम क्षेत्र कार्यक्षेत्रे सहसंबंध असते आता ती म्हणते की तुम्ही हे जे पुस्तक बघताय ना तिचं कारण सांगते काय यद्यपि संस्कृतम न जरी मी संस्कृत शिकवत नसले तरी अस्य पुस्तकस्य मम कार्यक्षेत्रेण सहसंबंध हा असते अस्य पुस्तक असते या पुस्तकाचं जे काही आहे मम मार्यक्षेत्रेनं माझं जे कार्यक्षेत्र आहे त्या कार्यक्षेत्राशी सहसंबंध हा असते माझ्या कार्यक्षेत्राशी मी जे काम करते त्या क्षेत्राबरोबर या पुस्तकाचा संबंध आहे एवम असं काय म्हणजे असं काय कसमिन क्षेत्रे कार्यरता भवती ओके okay? तर तुम्ही कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहात कोणत्या क्षेत्रात कार्यरत आहात मग ती म्हणते अहम व्यवस्थापन प्रशिक्षका रूपेन कार्य करू मी मी व्यवस्थापन क्षेत्रामध्ये प्रशिक्षक म्हणून कार्य करते आता व्यवस्थापन क्षेत्र म्हणजे बिझनेस मॅनेजमेंट जे आहेत किंवा मॅनेजमेंट ज्याला आपण होतो त्याला व्यवस्थापन क्षेत्र म्हटलं गेलेलं आहे मया अवगतम मी जाणलंय काय जाणलंय तिने रामायण यद ये रामायण महाभारत किरातार्जुनीय रघुवंश इत्यादीषु बहव श्लोका सांगितलेस्त्राच्या मूलतत्वानी दृष्टांतसहितानी निर्दिष्टानी आता आता मी जाणले काय की जे काही संस्कृतमधील वेगवेगळे ग्रंथ आहे आणि त्यातले जे श्लोक आहेत ते व्यवस्थापनशास्त्रातलं मूळ आहे ओके म्हणजे मॅनेजमेंट किंवा व्यवस्थापन शास्त्र कसं असावं याचं बेसिक ज्ञान याच याचं मूळ ज्ञान या ग्रंथांच्या आधारे आणि या ग्रंथांच्या श्लोकाच्या आधारे मिळत श्लोका, श्लोक आहे असं मी जाणल असं ती म्हणते बघा काय म्हणतात मया अवगत मी जाणलंय रामायण महाभारत किरातार्जुन प्रभुवंश इत्यादी ववा श्लोका इत्यादीमधील जे वेगवेगळे श्लोक आहेत येशू शू त्यांचं व्यवस्थापन शास्त्र शास्त्राचे मूलतत्व आणि व्यवस्थापन शास्त्राच्या मूल तत्व जे आहेत दृष्टांतसहितांनी निर्दिष्टाने यामधल्या या वेगवेगळ्या ग्रंथामधले जे श्लोक आहेत हे श्लोकांमध्ये व्यवस्थापन शास्त्राचं मूळ आहे बेसिक आणि ते वेगवेगळ्या श्लोकाच्या आधारे वेगवेगळ्या उदाहरणांच्या आधारे दृष्टांत म्हणजे उदाहरण एक्झाम्पल देऊन तर यांनी हे सिद्ध करून दाखवलेले आहे त्यामध्ये ते समावेश केलेले आहे काव्य काव्यमाध्यमेन विषय प्रवेश हा भवति अनेन काव्य माध्यमिनं आता ती म्हणते म्हणजे व्यवस्थापन शास्त्र शिकवते ते शिकवत असताना काव्य माध्यमांना अशा प्रकारच्या काव्याच्या माध्यमातून विषय प्रवेश विषय सुरू करायचा आहे सुरू करायचा आहे तो सुगम हा तो अतिशय अतिशय चांगला जो आहे तो होतो एषा पद्धती ही मया स्वीकृता जन ही अभिमता एषा पद्धती मया स्वीकृता अशा प्रकारे ही पद्धती जी आहे ती मी स्वीकारली कशी पद्धती तर जे काही मॅनेजमेंटचे तत्व आहेत ही मॅनेजमेंटचे तत्व शिकवत असताना या श्लोकांची सहाय्यता घ्यायची आणि त्या श्लोकांच्या माध्यमातून ही मॅनेजमेंटची तत्व शिकवायची पद्धती ठीक आहे मया स्वीकृता ही पद्धती जी आहे ती मी स्वीकार केलेली आहे आणि जनही ही अभिमता आणि लोकांना सुद्धा जी आहे ते आवडली आणि त्यांनी सुद्धा ती स्वीकारलेली आहे आता मया पुनरेकवारम संस्कृत भाषा संस्कृत काव्यादीनांच्या अध्ययन प्रारब्धम आता मया म्हणून मी पुन्हा एक वारम पुन्हा एकदा संस्कृत भाषा संस्कृत काव्या दिनांच अध्ययन प्रारब्धम संस्कृत भाषेचं आणि संस्कृत भाषेतील काव्यांचं अध्ययन जे आहे ते परत एकदा याची सुरुवात केलेली आहे ठीक आहे महोदया आता हे जे महोदय जे त्यांच्याशी संवाद साधताय ते काय म्हणतात बघा अहो आश्चर्य अरे हे तर खूप मोठं आश्चर्य आहे शालायाः या अनंतरम शाळेनंतर खंडित मम संस्कृत अध्ययनम आता हे महोदय म्हणतायत की शाळेनंतर माझा संस्कृतचा अभ्यास जो आहे ठीक आहे शाळा या अनंतरम शाळेनंतर खंडितम खंडितम म्हणजे खंडित झालाय ठीक आहे थांबलाय काय संस्कृत अध्ययन संस्कृतचं जे अभ्यास आहे संस्कृतचा जो अभ्यास आहे तो शाळेनंतर हा माझा अभ्यास थांबलाय तदपि अधुने अधून पुन्हा आरब्धम आणि तो थांबलेला जो अभ्यास आहे तदपि अधुनै आताच पुन्हा आरब्दम तुम्ही आताच सुरू केलाय आहे आता महोदया म्हणजे ती स्त्री जी आहे ती म्हणजे कथम कथम कसा काय कशा प्रकारे तुम्ही ते था था। जे आहे ते सुरू केलंय परत तर ते म्हणतात वस्तुत अहम वाणिज्य शाखा या स्नातक ठीक आहे वस्तुत मी खरोखरच वाणिज्य म्हणजे कॉमर्स शाखा या स्नातक स्नातक म्हणजे ग्रॅज्युए ग्रॅज्युएशन झालेला ठीक आहे तर मी वाणिज्य शाखेमध्ये ग्रॅज्युएशन म्हणजे पदवी पूर्ण केलेला जो आहे विद्यार्थी विधी शाखा या पदवी अप्राप्ता मया विधी म्हणजे लॉ वकील ठीक आहे तर विधी शाखेची पदवी सुद्धा म्हणजे वकिलीची पदवी सुद्धा मी प्राप्त केली आहे प्राप्तामया मी प्राप्त केलेली आहे विधि विमर्शक रूपेन कार्य करूमी सामप्रतम म्हणजे सध्या ओके वर्तमान काळात सध्या बहुराष्ट्रीय बहुराष्ट्रीय संस्था किंवा कंपनी आपण त्याला काय म्हणतोय बहुराष्ट्र कंपनी किंवा जे मल्टीनॅशनल म्हणतो ना फक्त मल्टीनॅशनल कंपनी त्याच्यामध्ये विधी वी विमर्शक वी रूपेनं विधी विमर्शक रूपेन काय कायदेशीर सल्लागार जो असतो ठीक आहे जो लॉयर असतो जो तुम्हाला जे काही कायदेशीर जे काही नियम आहे ते सांगतो तर त्याचा सल्लागार म्हणून जो आहे तुम्ही काम करत आहे कार्यम करून मी काम करत आहे तदनुसृत्य कौटिल्यम अर्थशास्त्रम त्याच्यानुसार कौटिल्य अर्थशास्त्र याज्ञवल्क्य स्मृती इत्यादी नाम ग्रंथांना इत्यादी ग्रंथांचं अध्ययनम सहाय्यकरम भवेत इति गुरुवीही उत्तम माझ्या गुरूंनी आता माझे गुरुंनी म्हणजे माझे जे काही सिनियर्स आहेत या क्षेत्रातील माझे जे काही शिक्षक आहेत त्यांनी मला सांगितलंय काय तर याज्ञवल्क्युती किंवा कौटिल्य अर्थशास्त्र हे जे आहे हे तुला अतिशय सहाय्यकारक ठरेल तू जे या बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये विधी सल्लागार म्हणून जे काम करतोय तर ते करत असताना तुला या प्रकारचे जे काही आहे हे अतिशय सहाय्यक असं ठरणार आहे ठीक आहे अत अधुना अहम शास्त्रविषयकाना संस्कृत ग्रंथांना अध्ययने येत अधुना म्हणून मी आता शास्त्रविषयकाना जे काही शास्त्रविषयक संस्कृत ग्रंथांना संस्कृत ग्रंथ आहेत त्यांचं अध्ययन जे आहे त्यासाठी मी यत्न करू मी प्रयत्न करत आहे स्यूतात किम किमती संस्कृत पुस्तक दर्शयती तुम्ही तुम त्याची तुम जी काही पिशवी आहे त्याचं काही दप्तर आहे त्यातून काहीतरी पुस्तक काढतो आणि ते दाखवतो तयो पृष्ठत केचन युवका गोष्टीतुहू रथ तयो पृष्ठतः पृष्ठतः म्हणजे मागे तर त्याच्या मागे काही काही युवक जे ते गोष्टीतून रतः बोलण्यात जे ते गुंग आहेत प्रसाद आह हा, समीर आह हा, लीना तथा तनुजा इत्येतानी परस्पर मित्रांनी तर त्या ठिकाणी प्रसाद समीर लीना आणि तनुजा एकमेकांचे मित्र आहेत तेषु अन्यतमः तत् पुस्तकं दृष्ट्वा महोदयम् उपगम्य वदति ठीक आहे तर त्यांच्यापैकी जे आहे त्यांच्यापैकी एकाने ते पुस्तक बघून त्या ठिकाणी ते आलेले आहेत काय होतं ते तर तेषु अन्यतमः अन्यतम त्यांच्यापैकी एक जण तत् पुस्तक दृष्ट्वा ते पुस्तक बघून महोदयान उपगम्य वदती त्या महोदयांच्या जवळ येऊन पद्धतीने बोलताय ठीक आहे तर हा या पाठाचा एक पाठ झालेला आहे एक भाग झालेला आहे कशा प्रकारे हा संवाद पुढे जातोय आणि कशाप्रकारे या संवादाच्या माध्यमातून संस्कृत हे प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्याला कामाला येणारी भाषा आहे हे आपण बघणार आहोत पुढच्या भागामध्ये संस्कृतचं विज्ञान पण महत्व कसं आहे आज प्रत्येक क्षेत्रामध्ये संस्कृत कशा प्रकारे मोठ्यात मोठ्या प्रमाणात वापरल्या जाते याचा याचा बद्दलचं जे अध्ययन आहे आपण मुठ्या या पाठाच्या पुढच्या 八们门面。